बाहेरच्या देशामधल्या पोपला जास्त ओळखतो, नाही की आधी शंकराचार्यांना ह्याची पूजा करायची की ह्यांची पूजा करायची की ह्यांची का नाही करायची आपल्याकडे मिळतात, खूप कन्फ्युजन आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे दिवसभर देव 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 करायचं असं त्याचा अर्थ नाही. कोणाला समजा मूल होत नाही आहे, कोणाचं लग्न होत नाही, प्रत्येकासाठी ह्याच्यामध्ये एक श्लोक आहे. शिव शक्तायुक्त शिव शक्तायुक्त यदि भवति शक्त प्रभवितुम यदि भवति शक्त प्रभवितुम असं रेकॉर्ड केलेलं आहे. दिवसातून एकदा तरी आपल्या मुलांना किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आदी शंकराचार्य हे नाव त्याचा उच्चार व्हायलाच पाहिजे एवढं तर करू शकतो. मला वाटतं पहिल्यांदाच पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स आपण घेतोय, बहुतेक करून आपण कार्यक्रमाला येत असता माझ्या, पण आज एक विशेष ही गोष्ट आहे आणि म्हणजे ही जबाबदारी तुमच्याकडे आहे. गाण्याचं पोर्शन तर मी केलेलं आहे, पण ही तुमची जबाबदारी आहे लोकांपर्यंत पोचवायचं आणि अवेअरनेस त्याची जनरेट करायचं. आपण बघतो की तुमच्याही लक्षात आलं असेल की आपण बाहेरच्या देशामधल्या पोपला जास्त ओळखतो, नाही की आदी शंकराचार्यांना. तर मला असं वाटतं की ते आपले सर्वात प्रथम धर्मगुरू आहेत आणि मोस्ट नॉन कॉन्ट्रोवर्शियल. आणि त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी हे सर्व लिहिलं होतं त्यावेळेला देखील आजच्यासारखीच परिस्थिती होती, ज्यावेळेला त्यांनी सर्व सनातनीयांना एकत्र आणण्यासाठी ती एकत्र एवढ्यासाठी आणायचं कारण ती स्ट्रेंथ बनते. कुठलीही कोणीही जर का एका आयडियाची जे लोक एकत्र येतात ती स्ट्रेंथ बनते, त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला आणि ते आपले सर्वप्रथम धर्मगुरू आहेत. तर आपल्या सर्वांना तर माहिती असायलाच पाहिजे, आपल्या वयाच्या लोकांना माहिती असायला पाहिजे, पण आपली फ्युचर जी जनरेशन आहे त्यात बरेच वेळा मी बघते की आपण स्पेशली हिंदूमध्ये आपण खूप आपले खूप देव आहेत, म्हणजे जे वैष्णव आहेत तर ते शैव आहेत नाही मानत किंवा शैवायत आहे ते शाक्त नाही मानत. तर लहान मुलं जी आहेत आता आपल्यापर्यंत जनरेशन अशी होती की हे का कसं करतात माहीत नाही, आईने सांगितलेलं किंवा सासूने सांगितलेलं. पण आपण ज्यावेळेला मुलं आपल्याला विचारतात की ह्याची पूजा करायची की ह्यांची पूजा करायची की ह्यांची का नाही करायची आपल्याकडे मिळतात, खूप कन्फ्युजन आहे. तर मला असं वाटतं की आजची जी परिस्थिती आहे तर त्याच्यासाठी सर्वात उत्तम एक्झाम्पल आहे की आदी शंकराचार्य, मोस्ट नॉन कॉन्ट्रोवर्शियल. आणि त्यांनी इतकं सरळ सोपं त्यांनी सनातन धर्म त्यांनी शिकवला आणि ते एकमेव असे धर्मगुरू आहेत ज्यांनी आपल्याला अद्वैत पण शिकवलं आणि म्हणजे द्वैत भाव नसतो आणि ॲट द सेम टाइम त्यांनी आपल्याला मूर्तीपूजेचं पण तितकंच महत्त्व शिकवलं, त्यांनी खूप सुंदर बॅलन्स त्याचा साधलेला आहे. सौंदर्य डायरी विशेष करून मी निवडलेलं आहे कारण मी बघितलेलं की ह्याचा थेरपेटिकली आपल्या माइंडवर त्याचा खूप असर होतो, खूप प्रभावी आहे. आणि ह्याचं मी स्वतः अनुभव घेतलेले ज्यावेळेला वेदांत भारतीचे शंकर भारती स्वामीजी जे आहेत तर त्यांनी ज्यावेळेला हा उपक्रम घेतला आणि बनारसमधल्या 10,000 स्टुडंट्सना त्यांचे रेग्युलरली क्लासेस घेऊन मग एका जागी त्यांना बोलवून मग त्यांनी ह्याचं एकदा पठन करून घेतलं. तर मी होते त्यावेळेला, तर त्यांनी मला तर आम्ही त्यांना विचारलं त्या मुलांना की ज्यावेळेला तुम्ही सौंदर्य लहरी करायला लागल्यानंतर त्याच्यानंतर आणि आधीच्या मध्ये तुम्हाला काय फरक पडला, ते म्हणाले की छोटी छोटी मुलं होती आणि त्यांनी सांगितलं की हे करायच्या आधी आम्हाला स्कूलला जायला अगदी आवडायचं नाही, अभ्यास करायला आवडायचं नाही, पण हळूहळू जसं जसं आम्ही हे करत गेलो तसं तसं आमच्या मध्ये मनामध्ये असं वाटतं की अरे उद्या स्कूलला आपल्याला जायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पॉझिटिव्हिटी येते, डेफिनेटली पॉझिटिव्हिटी येते. आणि जेव्हा आपण त्यांना म्हणतो की
स्पिरिच्युअलिटी म्हणजे दिवसभर देव 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 करायचं असं त्याचा अर्थ नाहीये. बेसिकली आजची रिक्वायरमेंट स्पिरिच्युअलिटीची ही आहे की मनामध्ये स्थैर्य यायला पाहिजे. स्थिरता आली की पॉझिटिव्हिटी येते. पॉझिटिव्हिटी आल्यानंतर मग तुम्ही जे काम करता ते सक्सेसफुल होतं. काही ठिकाणी सक्सेसफुल जरी नाही झालं, जरी अपयश जरी आलं, नेगेटिव्ह आली, तरी पण ते हँडल करण्याची तुमच्यामध्ये शक्ती येते. तर आज जितके केसेस आपण बघतो की मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत, त्यांच्यावरती इतकं त्यांना मेंटल प्रेशर इतकं आहे की आम्हाला इतकं सक्सेसफुल व्हायचं, आम्हाला इतकेच मार्क मिळायला पाहिजे. लाईफ इज नॉट अबाउट मार्क्स, लाईफ इज ओनली अबाउट हँडलिंग एव्हरीथिंग प्रॉपरली. ओके, तर आपल्याकडनं ही गोष्ट आपण करू शकतो. सेकंडली ह्याच्यामधल्या एक विशेष गोष्ट आहे जी खूप लोकांना माहिती नाही आहे. ह्याच्यातला प्रत्येक जो श्लोक आहे ओके तो अमुक एका कारणासाठी म्हणून आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉस्पेरिटी पाहिजे, तर तुम्हाला चांगली तब्येत पाहिजे, कोणाला समजा मूल होत नाही आहे, कोणाचं लग्न होत नाही, प्रत्येकासाठी ह्याच्यामध्ये एक श्लोक आहे. आणि त्या श्लोकाचं विशेष म्हणजे तुमच्या खास करून मी स्वतः घेणार आहे आणि ते पुण्याच्या तुमच्या गजानन बुक डेपो तिथे पुस्तक मिळतं, ते हे साऊथला मिळत नाही. ह्याच्यामध्ये तो प्रत्येक श्लोका बरोबर म्हणजे त्या श्लोकाचं त्यांनी एक यंत्र केलेलं आहे. प्रत्येक श्लोकाचं एक पर्टिक्युलर यंत्र आहे आणि त्याला अमुक इतक्या वेळेला त्याच्यावरती अभिषेक किंवा अर्चन केल्यानंतर ते सिद्ध होतं. तर तुम्ही इमॅजिन करा की 100 यंत्र म्हणजे त्याच्यामध्ये जो मनुष्य ह्या पृथ्वीवर येतो त्याला जे ज्या ज्या गोष्टी ज्या इच्छा किंवा गरजा लागू शकतात त्या सगळ्याची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये पूर्ती आहे. ते किती पॉवरफुल असेल ते असं ते सौंदर्य लिहिली आहे. तर माझा आमचा उपक्रम हा आहे आणि तुम्ही आता बघितलं असेल तर आम्ही सरळ गात गेलो, पण अजून एक ह्याचं वर्जन आहे आणि त्याच्यासाठी मी दगडूशेठ महेश भाऊंना मी सांगितलेलं आहे की प्रत्येक फ्रेज आहे तर त्याची रिपिटेशन आहे. ओके, म्हणजे शिव शक्तायुक्त शिव शक्तायुक्त यदि भवति शक्त प्रभवितुम यदि भवति शक्त प्रभवितुम असं रेकॉर्ड केलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे की जर का कुणालाही तुमच्यामध्येही कुणालाही म्हणजे तुमचे कोणी संस्था आहे त्याच्यामध्ये समजा जर का 10 दिवसाचा हा कोर्स केला आणि रोजचे फक्त 10 स्टँजास तर त्याच्यावरती सर्व लोकांना त्याच्यात जॉईन करायचं. आणि एकदा मी किंवा कवितांनी म्हटलं तर त्याचं रिपिटेशन कोरस ऑलरेडी गाताना आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला त्याचं स्क्रिप्ट तर ते बघून तुम्ही यू कॅन रिपीट. आणि ते म्हणजे त्याच्या संधी विच्छेद केलेलं असल्यामुळे एक 3-4 वेळेला तुम्ही जर का हे गायलात ना तर 4th वेळेला तुम्ही आपोआप ते गायला लागता. सिम्पल होतं ते. तर आवर्जून म्हणजे माझी अगदी विनंती आहे की ह्याचा लाभ घ्या. आज आपल्याला ह्याची अत्यंत गरज आहे, एस्पेशली आपल्या फ्युचर जनरेशनला ह्याची गरज आहे. ह्याच्यामध्ये हेल्थ रिलेटेड किती फायदे आहेत हे मी स्वतः हेल्थ रिलेटेड मला ह्याचा प्रचंड फायदा झालेला आहे. ज्या काही गोष्टीसाठी कधी कधी ॲलोपॅथी डॉक्टर्स वगैरे सांगतात हे नॉन क्युरेबल आहे, ह्याच्यावरती काही उपाय नाही वगैरे, मी सकाळी उठून 3 वाजता हे फक्त लिहित बसायचे, त्याच्याने माझा जो काही प्रॉब्लेम होता तो गेलेला आहे. त्यामुळे दिस इज माय एक्सपिरियन्स. आणि म्हणजे आणखी काय म्हणू, नुसतं देवदेव नाही तर कमीत कमी औषध म्हणून तरी घ्या फॉर युअर जनरल वेलबिंग. म्हणजे मला असं वाटतं की हे परिपूर्ण आहे आणि त्याचा लाभ घ्यावा. आणि त्याचा म्हणजे किंवा चला तेही करता आलं नाही, आजकाल पेरेंट्स इतके बिझी असतात तर कुठे ते सगळं शिकत बसतात, काही हरकत नाही. ॲटलीस्ट दिवसातून एकदा तरी
आपल्या मुलांना किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आदि शंकराचार्य हे नाव याचा उच्चार व्हायलाच पाहिजे एवढंच करू शकतात. माहिती असलं पाहिजे म्हणजे लोकांनी विचारतं का म्हणजे आदि शंकराचार्य म्हणजे कोणते पुजारी आहेत का, तर ते पोप आहेत का? मला विचारलंय बरं, मला विचारले कितीतरी लोक आहेत आणि म्हणाले नाही ते म्हणजे कोण, ते म्हणजे कोण ते यू शुड नो. म्हणजे आपल्या धर्मामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला वेळ पण लागत नाही. नुसतं जीवाला बसताना जसं आपण नमस्कार करतो तसं आदि शंकराचार्य नम एवढं म्हटलं तरी पुष्ट आहे. अजून एक अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे की ज्यावेळेला राम जन्मभूमीमध्ये ज्यावेळेला स्थापना झाली रामाची, तर त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच असणार, तर त्यावेळेला मी आणि कवितांनी आम्ही राम भुजंग जे आदि शंकराचार्यांनी लिहिलेलं तर ते देखील आम्हाला गाण्याचं मौका मिळालेला आहे. त्यामुळे आता सगळीकडनं चारही ठिकाणून वारी पण अशी वाहत आहे की सनातन प्रो सनातन म्हणजे सगळ्या जगातले सनातन लोक जितके आहेत तर ते आपुलकीने एकत्र आलेले आहेत आणि आदि शंकराचार्याचं पण बरंच काम होत आहे. तर मला असं वाटतं की आपण पण एक आपल्या जनरल वेलबिईंगसाठी आदि शंकराचार्यांना तुमच्या आयुष्यामध्ये ऍक्सेप्ट करा. मी सांगितलं ना तुम्हाला की कसं होतं की कुठल्याही देवाशी ज्यावेळेला आपण रिलेट करतो ना त्यावेळेला जर का 10 लोक एका देवाला मानणारे असतात तर दुसरे 5 तरी माणसं त्याला न मानणारे असतात, कळलं का? तर हे कसं आहे आदि शंकराचार्य हे आपले धर्मगुरु आहेत, ते नाही सांगत तुम्ही की ह्यांची पूजा करा की त्यांची, म्हणजे त्याच्यामध्ये डिस्प्यूट नाही येत आहे. दिस इज लाईक म्हणजे असं सूर्यापासून जसं व्हिटॅमिन डी मिळतं ना तसा प्रकार आहे. तुम्ही जरी म्हटलं आपण म्हणतो की अरे सूर्याला जल चढवा, काही म्हणते त्याच्याने काय होतं बरं नका चढवू, पण तुम्ही म्हणाल की त्या सूर्याला आम्ही मानतच नाही म्हणून अंधारात बसणार तर तुम्हाला डेफिशियन्सी होणार इतकं. म्हणजे दिस इज थेरपेटिक, थेरपेटिक म्हणून आज मला असं वाटतं की ह्याला आपण आपलंच करायला पाहिजे कारण ह्याच्यानी सगळ्यात पहिलं म्हणजे मेंटल स्थिरता येते आणि मेंटल स्थिरता आली तर सगळ्याच गोष्टी दे फॉलो इन प्लेस. आता तुम्ही म्हणजे याचे 100 श्लोक आहेत, 10 तर आता आपण पाहिले, हे 100 आता अवेलेबल आहेत कुठल्या ह्याच्यावर अवेलेबल आहेत ना? आहेत लवकरच ते रेकॉर्डेड आहेत, ते लवकरच आम्ही सांगू कुठल्या ह्याच्यावरती अवेलेबल असतील कारण आता जसा जसजसं आम्ही लोकांना अप्रोच करतोय तर त्यांना त्याचं महत्व कळल्यानंतर ते म्हणतात की वी वूड लाईक टू स्पॉन्सर यू असं म्हणत, पण लवकरच होईल. जसं आता ह्या गुरुपौर्णिमेला बाप्पाची इच्छा असेल तर गणेश पंचरत्न जे आदि शंकराचार्यांनी लिहिलं तर त्याचा म्हणजे आम्ही लोकार्पण करू. त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये महिषासुरमर्दिनी स्तोत्र जे एका वेगळ्या पद्धतीने आम्ही महिषासुरमर्दिनी स्तोत्र खूप लोकांनी म्हटलेलं आहे पण हे एका वेगळ्या तऱ्हेने आम्ही प्रेझेंट केलेले आहे ज्याच्यामध्ये म्हणजे गणेश पडंत आहे, काली पडंत आहे, जे डान्समध्ये वगैरे जे वापरायचे तर क्लासिकलशी रिलेटेड आहे. तर असं करून मुलांना जेणेकरून आवडेल आणि सोपं केल्यामुळे ते त्याच्यावरून म्हणू शकतात. त्यांना मी सांगितलं की तुमच्या वेबसाईटवर त्यांच्याशी बोललेले आहे पण मी जेव्हा त्यांच्याशी बोलले तर त्यावेळेला माझ्याकडे हे रेकॉर्डेड नव्हतं, त्याच्यानंतर मी रेकॉर्ड केलंय. तर आता उद्या सकाळी मी तिथे 4 ते 6 तिथे स्वरांची सेवा आहे, उद्या अंगारिका आहे, तर त्यांना मी सांगणार आहे की असं असं करायचं आहे आणि ते 10 दिवस म्हणजे ते अनाऊन्स करून करायचं म्हणजे 10-10 श्लोक म्हटलं की किती 10 दिवसामध्ये 100 होतात असं जर का 2-3 महिने करून नंतर मग एक कुठे गणेश विधा आहे तिथे सगळ्यांनी एकत्र आले सुंदर का स्वामीजी पण आले तर त्यावेळेला एकत्रित पण त्याच्यासोबत
हो, पण काय होणार माहितीये का की त्याच्या खाली जर का दिलं ना त्याचे गाता गाता ते पुढे निघून जातो तो श्लोक. तर त्याच्या अर्थासाठी पुस्तकं अवेलेबल आहेत आणि इथेच अवेलेबल आहे. हे श्लोक मेडिटेशन मॅनेज करायचं की म्हणायचं तर कुठच्या प्रकारे म्हणायचं त्या श्लोकला तुमच्या आदि शंकराचार्य. मला असं मी ह्याच्या म्हणजे ह्या गोष्टीवर मी अथॉरिटी नाही, पण मला असं वाटतं की म्हणजे आयदर तुम्ही म्हणून हळू म्हटलं तरी चालेल, म्हणजे त्या ध्वनीने त्या व्हायब्रेशन तयार होतात, किंवा मग मी जसं करायचे मी लिहे लिहायचे हेच पुस्तकात बघूनच द्यायचं, मला काही पाठ नाही आहे, पण मी ते लिहायचे. पण जसं म्हणतात तर श्रवण पठन त्या सगळ्यांनी फायदा होतो. ह्या सर्व कामावरती आम्ही गेले एक 8-9 महिने काम करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथे 99% लोक बांगलादेशची होती आणि तिथे काही स्वामीनारायणची लोक वगैरे ते लोक आले होते. पण आम्हाला प्रश्न पडला होता की काय म्हणजे काय बोलायचं काय, पण ते इतकं सुंदर त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. आणि तिथल्या तिकडे लॉर्ड असतात तर त्यांनी सांगितलं की आम्हाला अतिशय आवडेल की हे कोलॅबरेशन करून हा हा थॉट आणखीन इतर देशामध्ये हे आम्हाला प्रस्तुत करायला आम्हाला खूप आवडेल. तर अतिशय सुंदर ह्याचा रिस्पॉन्स होता. आणि स्वामीनारायणची लोक तिथे होती, त्यांनी हा कॉन्सेप्ट मग त्यांच्या स्वामीजींना समजावल्यानंतर आता 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला आमचा निजदिंडा जे स्वामीनारायण टेम्पल आहे तिथे हा कार्यक्रम हा सेम कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर एक कार्यक्रम आहे त्याची तारीख अजून ठरायची जे अबुधाबीमध्ये जे आता स्वामीनारायणचं टेम्पल उघडलेलं आहे तर तिथे काय. आणि एक आहे ते न्यूजर्सीमध्ये. ते बेसिकली का आधी शंकराचार्य बिकॉज हे कुठल्या अमुक एका देवाचं नाही, अमुक एका देवाविषयी नाही. त्यामुळे जर का सर्व लोक एका विचाराने ओके सनातन विचारधारा हा म्हणजे आता ते सनातनला दुसरे काहीतरी शब्द वापरत असतील, पण विचारधारा बेसिकली एकच असली पाहिजे की आपलं स्वतःचं कल्याण करत असताना दुसऱ्याचा सन्मान ठेवून त्याला त्याची स्पेस द्या, एवढाच आहे. वसुदैव कुटुंबकम हेच आहे. आणि हे जर का प्रत्येकाने जर का पाळलं तर हे कसले युद्ध होणार नाही, तरी काय म्हणणं होणार नाही. जितकं शक्य होईल त्याची इच्छा होईल तसं तसं आम्ही ते रेकॉर्ड करत जात आहोत. आणि त्याचं म्युझिक करण्यामध्ये मला शैलेश दाणी अतिशय उत्तम म्युझिशियन आहेत, तर त्यांचं मला खूप मदत आहे. आणि शेखर भाऊ आहेत, निलेश भाऊ आहेत, तर त्यांना सारखं कामाला लावते दादा हे मला एडिट करून द्या, हे मला असं असं करून द्या, त्याचा व्हिडिओ करून द्या, असं जॉईंट एफर्ट आहे. हे एकाच काम नाही आहे. आता प्रेस जोरात आहे ना सध्या, सोशल मीडिया त्यावेळेला कुठे होता का प्रेस सोशल मीडिया, काहीतरी चांगलं आलं की ते उचलूनच घ्यायचे लोक. आणि खरं सांगू का तो आधी देवाचा प्रसाद झालेला आहे तो, म्हणून ते लोकांनी डोक्यावर उचलून दिलं. आता तर खरं म्हणजे जितकं इझी तितकं डिफिकल्ट पण झालेलं आहे. सोशल मीडिया प्रत्येक गोष्ट तुम्हाला म्हणजे तुम्हाला ती दाखवावी लागते. तुम्ही विचारलं एक अनुभव मी माझा शेअर करते जो पार्लमेंटमध्ये तिथे झाला. तिथे बेसिकली वेगवेगळ्या देशांमध्ये लोक, आता लंडन सारख्या ठिकाणी बांगलादेशमधनं पण लोक आहेत, इंडियामधनं पण आहेत, सगळेच ठिकाणी सगळ्यांनी आपापल्या घरात आपलं घर सोडून ते तिथे आलेले आहेत आणि स्वतःला तिथे प्रूव्ह करायला आलेले आहेत. तर जेव्हा बांगलादेशांनी तिथे सनातन ह्याचा अर्थ काय आहे हे लोकांना कळवलं,
की स्वतःमधली शक्ती काय आहे तुम्ही जाणून घ्या आणि ती कशी वाढवायची. आणि प्रत्येक जण जर स्वतःमधली शक्ती जर का वाढवू शकला आणि हे समजून घेतलं की समोरचा माणूस पण सिमिलर सिच्युएशन मध्ये आहे, तर हे जे आपण ग्लोबल सिटीजन म्हणतो ही गोष्ट, सनातन म्हणजे ग्लोबल सिटीजन, वसुदैव कुटुंबकम म्हणजे अख्खं जग हे एक परिवार आहे, तर ती जी आयडिया होती तर ती त्या लोकांना खूप आवडली. कारण आतापर्यंत कसं आपण जेव्हा धर्माबद्दल बोलतो, माझा धर्म हा माझा थॉट आहे हेच होतं, आपण असं कधीच म्हणत नाही की ह्याच्यामध्ये सर्व समावतात. आणि ह्याला तुम्ही जसं आई म्हणाला की दुसरी लोक ह्याला दुसऱ्या नावाने संबोधन करतात, पण बेसिकली आयडिया तीच आहे. आपल्याला कसं, जर आपण इंडियामध्ये आहोत, आपण पुण्यात आहोत, पुण्याचा माणूस उद्या जर का अबुधाबीला गेला तर तिथे त्याला त्याची आयडेंटिटी प्रूव्ह करायला फक्त पुणेकरांबरोबर नाही ना मेंटली करतात, तिथे इतर पण लोक असतात. तर अशा वेळेला सनातनचा हा जो कॉन्सेप्ट आहे, जी फिलॉसॉफी आहे की वसुदैव कुटुंबकम, तुम्ही जिथे जातात ते तुमचं घर आहे आणि तिथली लोक तुमचे परिवारातली लोकांसारखी आहेत, तर हा थॉट तिकडच्या लोकांना अतिशय आवडला आणि ते स्वतःहून म्हणाले की पहिल्यांदा भारतातनं कोणी अशा प्रकारे, आतापर्यंत काय झालंय प्रत्येक जी कम्युनिटी आहे ती जाऊन त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू तिथे सबमिट करते की आम्ही फलाना फलाना, आमचे देव हे आहे, तसं नाही आहे ना. बेसिकली तो एक कॉमन प्लॅटफॉर्म होता. आणि आदिशंकराचार्यांनी अद्वैत सांगितलेलं आहे की जसे आपण आहोत तसंच जे आपण देवाचाच एक अंश आहोत, परमात्म्याचा आपण एक अंश आहोत, तर अशा तऱ्हेने जेव्हा त्याने एक्सप्लेन केलं की सनातन म्हणजे हे, भारत म्हणजे हे, भारत म्हणजे सनातन. आणि ही गोष्ट तर हजारो करोडो वर्षांपासून चालू आहे. जर का तुम्हाला या पृथ्वीवर राहायचं असेल, इतर लोकांबरोबर राहायचं असेल, तर तुम्हाला त्यांना बरोबर घेऊन पुढे जायलाच लागणार. तर अशा तऱ्हेने जेव्हा वर्कशॉप आदिशंकराचार्य आणि सनातन फिलॉसॉफी तिथे प्रेझेंट केली गेली, तेव्हा त्याला एक खूप मोठा मल्टीकल्चरल एक त्याला अँगल आला आणि त्या अँगलला लोकांनी खूप रिस्पेक्ट केलं. तर आणि आपल्याकडे कधी तो अँगल बघितला जात नाही, कारण आपण वी आर टू बिझी स्वतःच स्वतः सांभाळण्यात. तर आणि ही गोष्ट तिथे जी तिथल्या कॉलेजेसमध्ये वगैरे जी मुलं आहेत ही गोष्ट त्यांना खूप पटते, कारण ते जेव्हा भारत सोडून बाहेर असतात कितीतरी विद्यार्थी बाहेर जातात ते हरवून जातात तिथे, कारण त्यांना कळत नाही की मी कोण आहे, मी इथे फिट होत नाही, आयडेंटिटी क्रायसिस होते. तर अशामध्ये अशा तऱ्हेने जर का त्यांना फिलॉसॉफी शिकवली की नाही हे तुमचं घर आहे, पण तुम्ही ते तिथे जाणार ते पण तुमचंच घर आहे आणि तिथली जी लोक आहेत ती तुमच्या परिवारासारखीच आहेत, असं त्यांना त्यांना शिकवलं तर ते हरवून जात नाही, मग त्यांना त्यांची आयडेंटिटी मिळते आणि ते स्वतःहून जाऊन लोकांना सांगू शकतील की नाही दिस इज व्हॉट सनातन मीन्स. तर हे आणि या सगळ्याला खूप एक्सेप्टन्स यावेळेला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे सापडला. तर म्हणून सगळं म्हणजे ऑफकोर्स मुख्य सगळं, कारण देव एकाला कोणातरी लीडर बनवतो, पण त्यांच्या मागोमाग बाकी सगळे त्यांना हेल्प करायला म्हणा किंवा त्यांच्या एक म्हणतो ना तो सूर्य प्रकाश देतो किंवा सगळ्यांनाच देतो, तसं तर आम्हाला सर्वांना अशा तऱ्हेचेच अनुभव आलेले आहेत की जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेने एखादी गोष्ट प्रेझेंट करता की हे सर्वांसाठी आहे, तर ती लोक खरंच त्याचं खूप कौतुक करतात आणि एक्सेप्ट करतात. डेफिनेटली म्हणजे तुम्ही साऊंड थेरपी बद्दल ऐकलं असेल, ऑफकोर्स आपल्याकडे रागांवरती खूप एक्सपेरिमेंट्स होतात, ऑफकोर्स म्हणजे स्वरात खूप इफेक्टिव्हिटी आहे पण शब्दांमध्ये आणि मंत्रांमध्ये आणि मंत्रोपचार जे आहेत ते तुम्ही रिपीटेडली जर का ऐकलेत किंवा ते म्हटले तर त्या मंत्राचा तो एक पर्टिक्युलर इफेक्ट होतो हे अगदी 110% खरं आहे. तर आईंना म्हणजे बरंच बरं नव्हतं आणि कारण का आम्हाला हे 1 जानेवारीला दिल्लीमध्ये भारत मंडपममध्ये प्रेझेंट करायचं होतं, तिथे वेगवेगळ्या शंकराचार्यांच्या मठामधली पण लोक येणार होते, तर त्यांच्यासमोर बसून आम्ही गायचं म्हटल्यावर सगळ्यांनाच भयंकर टेन्शन आलं, आम्ही सर्व तिथे जण होतो, सर्वजण तिथे होतो. तर आईंना आई रोज सकाळी 3 वाजता उठून त्या लिहायला बसायच्या, त्यांनी 1.25 महिना केलं. आम्ही लोक बाकी आम्हाला आम्ही कोरसमध्ये गात होतो पण चूक करून तिथे अशा अशा माणसांसमोर बसून चुकीचं गाणं हे म्हणजे इम्पॉसिबल होतं. आम्ही सगळेजणच म्हणजे
काही लोक ऐकायचे, काही लोक लिहायचे, आणि ते लिहिताना वाचन दुसरा कुठलाही थॉट तुमच्या डोक्यात येऊ शकतच नाही, इम्पॉसिबल आहे. तर नॅचरल आपण जे म्हणतो अभ्यासाला बसतो आणि फोकस लागतो किंवा कुठलीही महत्वाची गोष्ट करायला फोकस लागतो, तो फोकस ह्याच्याने अगदी नॅचरली येतो. आणि तुमचं वाचून झाल्यानंतर किंवा ऐकून झाल्यानंतर एक साधारण एक 3-4-5 मिनिटं तुम्ही कम्प्लीट शून्य स्थितीत असता, म्हणजे तुम्हाला कुठलीच गोष्ट बॉदर करत नाही किंवा तुमचा फोकस जात नाही. हे फर्स्ट पर्सन एक्सपिरियन्स आहे. आणि तुम्ही विचारलं की हे कुठे अवेलेबल होईल, तर आता सध्या आम्ही इथे प्लॅटफॉर्म्स करतोय, पण इव्हेंच्युअली आईंच्या युट्यूब चॅनलवरती विथ मीनिंग आणि त्याचं संधी विच्छेद करून ते अशा तऱ्हेने आम्ही अपलोड करणार आहोत की लोकांना जर का बघून वाचायचं असेल, ते पॉज करून त्याचं मीनिंग समजायला वगैरे, तर ते करू शकतात. तो एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की माझी प्रवृत्तीने मी धार्मिक आहे अगदी लहानपणापासून, त्यामुळे ती गोष्ट मला स्वतःला अडॅप्ट करावी लागली मी कधी, की जे आपण नाही आहेत आणि ते करायला लागतो, मग ते आपण ॲज अ प्रोफेशन करतो, तर असं कधी झालं नाही. ते मी अतिशय आत्मीयतेने केलं. पण ह्याच्याकडे ते स्तुती मंत्र ते एका रेकॉर्डिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने केलं, ते प्रोफेशन माझं त्या रेकॉर्डिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी केलं. पण हा असं समजा ना एक देवाचा आदेश की हे लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे, प्रत्येक घराघरामध्ये पोचायला पाहिजे. कारण आज आपण परिस्थिती बघा ना, आपण बाहेर सगळीकडे बघा ना, की आपण सनातनी असून आपल्या आपल्यामध्ये कितीतरी पॉईंट ऑफ व्ह्यूज आहेत, हे खरं नाही असायला पाहिजे. आता ही गोष्ट जर का धरली, आधी शंकराचार्य धरलं, तर त्याच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन सारखं मला काही वाटतच नाही की त्याच्यामध्ये काही डिफरन्स ऑफ ओपिनियन होऊ शकत नाही, बिकॉज इट इज रिलेटिंग टू सनातन विच इज वे ऑफ लाईफ आणि डिसिप्लिन. म्हणजे धर्म ज्याला आपण म्हणतो हे कर्तव्य, हा माझा धर्म आहे, म्हणजे हे माझं कर्तव्य आहे. तर कर्तव्यामध्ये एक हिंदूपर्यंत असू शकत नाही. आणि ज्या वेळेला परमेश्वर कोणाला जर का नावारूपाला आणतो आणि लोकांचं त्याला प्रेम मिळायला लागतं, मला असं वाटतं की इट इज टाइम टू गिव्ह बॅक. की ज्या वेळेला लोकांना तुमच्यामध्ये विश्वास असतो, त्यावेळेला आपण रिस्पॉन्सिबली योग्य ती गोष्ट द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं तीही वेळ आहे.